अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शहरातील शिवाजी चौक रस्त्यावर उतरून रस्ता रोको केले। राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। कोरोनाचं कारण दाखवून शासनाने मागील वर्षापासून स्पर्धा परीक्षा ही एक ना दोन तब्बल पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली असून आता देखील 14 मार्च रोजी जाहीर झालेली MPSC ची परीक्षा ही पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्यामुळे असं जगण्यापेक्षा आम्ही कोरोना होऊन मरू असे म्हणत विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ठिय्या आंदोलन करून संताप व्यक्त करत आहेत। एकमेकांवरती कुरघोड्या करण्यातच बिझी होते आणि विशेष म्हणजे असं वातावरण होतं त्यांचं की आपली ठेवायची झाकून आणि दुसऱ्याची पायची वाकून अशा पद्धतीने सगळं कामकाज चालू आहे। अतिशय भोंगळ कारभार हा चालू आहे असं राज्य सरकारचा। आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाही आणि म्हणतात आपली सरकार, आपले कुटुंब, आपली जबाबदारी, ही कसली जबाबदारी? आपला मुलगा कॅबिनेटमध्ये आणि आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आम्ही 1.5 वर्षापासून इथे MPSC च्या परीक्षेचा अभ्यास करतोय आणि परीक्षा घ्यायला तुम्हाला वेळ नाही। प्रत्येक वेळेस कोरोनाचं काहीतरी संकट सांगायचं आणि परीक्षा लांबून टाकायची। अरे कोरोनाने मेलो तर चालेल पण असे मरणार नाही। आता आम्ही या मुलांनी इथं फक्त जळगावमध्ये किंवा इथंच फक्त जळगावमध्ये नाही
औरंगाबाद पुणे नाशिक नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन मोर्चा चालू आहे महाराष्ट्र. ही परीक्षा वेळेवर नाही झाली तर आम्ही 14 तारखेला राजभवनावर आंदोलन करू. तेही पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण मुलं. आम्ही तुमच्या माध्यमातून उद्धव साहेबांना एकच विनंती करतोय की फक्त आमची एकदम वेळेवर घ्या, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट भोगावे लागतील. काही विद्यार्थी जे पेशंट आहेत ते संपलेत, एकदा दोनदा तीनदा सलग चारदा चारदा एक्झाम. मागच्या वेळेस उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री बोलले होते की पुढच्या वेळेस तारीख दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव पुढे ढकलण्यात येणार नाही. हे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी त्यांच्या शब्दावर टिकलं पाहिजे हे तरी मला वाटतं. ते असे बोलले होते की नेक्स्ट टाइम जी तारीख देण्यात येईल, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते बोलले सरळ बोलले होते की नेक्स्ट जी डेट असेल त्या डेटला 100% एक्झाम तुमची होईल. आणि असं करताय आता आम्ही काय काय विश्वास ठेवायचा? आरोग्य विभागाची भरती राज्य सरकारने घेतली ती पण एमपीसी गेला काय प्रॉब्लेम यांना बेरोजगारी खूप वाढलेली. हे मुलांकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. परीक्षा इथे सगळे मुलं या ठिकाणी अशा बाळगून आलेले, स्वप्न बघून आलेले आहेत. रात्रंदिवस अभ्यास करता आहे, प्रचंड मेहनत घेता, पैसे इकडनं तिकडनं घेता, एवढील तिकडे कापाळ कष्ट करतात, इथे पैसे पाठवता, आमचं वय वाढतंय, लग्नाला प्रॉब्लेम, सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय. आणि सरकारने आमची काळजी नाही आहे. एकच पर्याय आत्महत्या फक्त सरकारने पुरावा. अतिशय निष्काळजीपणाने सरकार जनतेशी वागतंय असं मला वाटतं. सरकारने 2000 2000 लड़के पढ़ाई करते 10,000 मुल या ठिकाणी अभ्यास करता जळगाव मध्ये. माझं नाव सुमैया सय्यद, मी औरंगाबाद मधून इथून आलेली आहे इतक्या दूर शिकण्यासाठी. सरकारला फक्त इतकीच मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा. त्यांचे मोर्चे होतात, त्यांच्या सभा भरतात, पण फक्त एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनीच असं काय केलेलं आहे? त्यांचे आयुष्य काबर ते बर्बाद करत आहे ते समजत नाही. उद्धव ठाकरे सरकार जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून असंच चाललेलं आहे. फक्त त्यांना इतकीच कळकळीची विनंती आहे की त्यांनी फक्त आमची एक्झाम सुरळीतपणे घ्यावी. आम्ही भावी अधिकारी बनणार आहेत इतकं तर आम्हाला माहीत आहे की कोविडमुळे आम्ही कसं काय एक प्रशासकीय अधिकारी बनणार असल्याने आम्हाला चांगलंच प्रकारे माहीत आहे की त्याची काळजी कशी घ्यायची. आता इतकी गर्दी होते हे सरकारला दिसत नाही, पण हे कामुळे होते, कशामुळे होते हे त्यांना समजायला पाहिजे. कारण आपण इतके पैसे खर्च करतो, कोणाची परिस्थिती कशी असते काय असते हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. आणि आपण इतक्या छोट्या छोट्या गावातून आलेलो असतो आणि त्यांना तितकं तर कळायलाच पाहिजे. त्यामुळे कोणाकोणाचे एज बार होत आहे, कोणाकोणी कोणी कोणता, एक तर घरच्यांची टाईम लिमिट दिलेली असते की कितीपर्यंत म्हणजे असते, तर ते पण एक असते. त्यामुळे त्यांना अशी विनंती आहे. आणि स्वप्न बघायला पैसे लागत नाही, पण तर त्यांचा पाठलाग करण्यासाठी खूप काही किंमत मोजावी लागते. माझं नाव शीतल बोरसे आहे. मी राज्यसेवेची एक अभ्यास करणारी विद्यार्थिनी आहे. आमच्या सरकारला हा सवाल आहे की सरकार आमच्या भविष्याशी का खेळत आहे. मग 11 ऑक्टोबरला पण राज्यसेवेची परीक्षा एक दिवसावर पोस्टपोन करण्यात आली आणि आता ही 14 मार्चची राज्यसेवेची पूर्व परीक्षा 2 दिवसावर पोस्टपोन करण्यात आलेली आहे. बाकीच्या आमचं असं म्हणणं आहे की बाकीचं सर्व सुरू आहे, बाकीच्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहे, NTPC च्या एक्झाम सुरू आहे, JEE च्या एक्झाम आता होणार आहेत, तर मग MPSC ची परीक्षा घेण्यातच सरकारला काय त्रास होतोय. आणि आमच्यासारख्या गरीब आणि होतकरू विद्यार्थी जे बाहेर गावावरून इथं शहरामध्ये येतात शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्याशी का खेळत आहे सरकार? सरकारने आम्हाला त्याचं उत्तर द्यायलाच पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा तेच, फक्त कोरोना वाढतोय, कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय म्हणून आम्ही परीक्षा पुढे ढकलत आहे. हे सोडून आता आम्हाला दुसरं कारण त्यांनी सांगावं की आम्ही त्याच्यासाठी आता परत आणि लवकरात लवकर आता MPSC ची परीक्षा कधी घेणार आहे ते डिक्लेअर करावं. कारण की त्यांनी मागच्या वेळेस पण तसंच केलं, 11 ऑक्टोबरची पूर्व परीक्षा कॅन्सल केल्यानंतर 2-3 महिने होऊनही त्यांनी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं नाही. आणि आताही ते त्यांनी तसं करू नये म्हणून लवकरात लवकर त्यांनी परीक्षेचं नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर करावं. कारण की परीक्षा पोस्टपोन होऊन आता 2 वर्ष होऊन गेलेली आहे. 2019ची एक्झाम आता 2021 उगवलं तरी सुद्धा झालेली नाही आहे. तर आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि MPSC च्या बाकीच्या परीक्षा लवकरात लवकर घ्यावा. धन्यवाद. नाही नाही पेपर आणि असं कित्येक वेळा झालेलं आहे की
की आता नाही होणार नाही होणार, तर मग घरी होऊन जा. मग आमचा इतक्या वर्षांचा अभ्यास काय उपयोगाचा ना, जर पेपर अशा रीतीने होता. आणि एक दिवस आधी आयोग आम्हाला नोटिफिकेशन टाकतो तुम्हाला असं असं करायचं आहे. आणि ऐन पेपराच्या 2-3 दिवस आधी, मागच्या वेळेस पण एक दिवस आधी आम्ही हॉल तिकीट वगैरे सर्व काढून घेतो आणि नंतर आम्हाला कळवण्यात येतं की पोस्टपोन झाली पेपर. अर्ध्या पाऊण तासापासून आम्ही इथं कोर्ट चौकामध्ये ठिय्या आंदोलन केलं आहे. आमची मागणी फक्त एकच आहे राज्य सरकारकडे, जोपर्यंत आयोग किंवा राज्य सरकार राज्यसभेचा परीक्षेचा कालावधी किंवा तारीख, म्हणजे जी 14 मार्चला होणार होती ती तारीख जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या जागेवरून हलणार नाही. आणि अशा सरकारचा, जे सरकार फक्त राजकारणापुढे किंवा कोरोनाची भीती मनात दाखवून, लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण करून, जे सरकार आम्हाला सांगते की परीक्षा रद्द करू रद्द करू, त्यांच्या प्रचार सभा होतात, त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात, त्यावेळेस मात्र कोरोना येत नाही. ज्यावेळेस एमपीएससीचा पेपर होतो त्यावेळेस मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा सरकारचा एमपीएससी ऍस्पिरंट्स, तसेच जळगाववासीय, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे त्यांचा जाहीर निषेध करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.